माहिती आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि त्यांचा मुलगा ऋतुराज यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली, मात्र गुन्हा नोंद होत नसल्यानं वरपे कुटुंबानं उपोषणाचा इशारा दिला. पोलीस संरक्षणाचीही या कुटुंबानं मागणी केली. शनिवार पेठ परिसरात क्षीरसागर ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात त्या शिवगंगा संकुल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या राजेंद्र वरपे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. क्षीरसागर आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी पार्ट्या करत गोंधळ घालत असल्याचा आरोप वरपे कुटुंबानं केला. मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. हाच तो व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मारहाण करताना पाहायला मिळते. क्षीरसागर हे या ठिकाणी मारहाण करत असल्याचं पाहायला मिळतंय. क्षीरसागर आणि त्यांचे कार्यकर्ते पार्ट्या करत गोंधळ घालत असल्याचा आरोप वरपे कुटुंबानं केलाय. मी सिद्धी वरपे. राजे क्षीरसागर यांना आमचा फ्लॅट हवा असल्यामुळे ते आम्हाला वारंवार त्रास देतात. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पार्ट्या चालू असतात आमच्या कॉमन टेरेसवर आणि तसे सांगायला गेल्यावर दंगा करू नका, आमची बायका पोरं खाली झोपली आहेत असे आमच्या बाबांनी सांगितले असल्यास त्यांना मारहाण करण्यात येते. हा असाच प्रकार 2 दिवसापूर्वी घडून आला. आमच्या बाबांना, माझ्या भावाला 2 दिवसापूर्वी त्यांनी मारहाण केली व पोलीस कंप्लेंट करायला गेल्यावर तिथे राजा लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर त्यांनी तिथे कोणताही गुन्हा त्यांच्यावर दाखल करून घेतला नाही आणि फक्त एक अर्ज लिहून दिला आणि त्याच्यावर आम्ही पुढे कारवाई करू असं सांगण्यात आलं. विकासाचा ध्यास म्हणजे